सिंगल ऐसी सहाय्या इतने मात्र धाव संख्या पर पाहिली तर धावफलका लगावली जता एक चेंडू ऐसी समाप्ति नर एक रन जेर सर का ज्याप्रमाणे हा मैच है एक बाजूला आदर्श फणसपाड़ा दुसऱ्या बाजूला अपन पाहिले तर बीसीसी कल्याण हा संघ मात्र अपने खेलता पाहायला भेटतात। दोन्ही संघ दिग्गज आहेत, दोन्ही संघाकडे ती बैटिंग लाइनअप है, गोलंदाजी मार्क्स है, मात्र आज खऱ्या अर्थाने मैदानाच्या आत मध्ये तुम्हाला दाखवावा लागेल। सही का आपको सिद्ध करना होगा इस मैदान पर। अगली गेंद बल्लेबाज के लिए आती हुई बेहतरीन शॉट, गेंद लॉन्ग ऑन पर आती हुई, जब तक गेंद को फील्ड किया जाएगा एक रन आसानी से पूरा होता हुआ, दूसरे रन की मांग है तो हो जाएगा विकेट कीपर के, 10 रन में 2 रन आसानी से पूरे होते हुए और इस 2 रन के साथ टीम की रन संख्या आगे सरकती हुई 3 रनों पर बल्लेबाज पहुंचे, 2 रन पर टीम को पहुंचाया 3 रनों पर बीसीसी कल्याण इलेवन टीम। पहले बल्लेबाजी करती हुई इस मैदान पर लाजवाब टीम है, दूर से यहां पर आ चुकी है, उनका भी हम दिल के गहरे से इस्तकबाल करते हैं और तमाम सितारे चाहते हैं कि इस मैदान पर खेलने की विनती मिल जाए। मोनू अगली गेंद खेलने तैयार, शॉर्ट गेंद दी, कट करना चाहते थे बैट और गेंद का कोई संबंध नहीं, गेंद विकेट कीपर के 10 स्थानों में जाकर छुपते हुए डॉट गेंद, अच्छी गेंदबाजी का नजारा पेश होता हुआ स्कोर अपनी जगह पर रुका हुआ, 3 रनों पर 3 गेंदों का खेल मैदान पर होता हुआ, सौरव के द्वारा अच्छी गेंदबाजी का नजारा पेश होता हुआ, अगदी वेगवान गोलंदाज आहे, स्वतःला सिद्ध देखील भरपूर वेळा या खेळाडूने मित्रांनो केलंय, बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, हलक्या त्याने चेंडूला स्टीयर केलाय, तिथे क्षेत्ररक्षकाची अगदी चूक, चेंडू सीमारेषा पार, येतोय आणखीन एक दर्जेदार चौकार 4 रन। अर्नाळा आणि इशिका 11 दोन्ही संघाचे खास करून कॅप्टन आपण टॉस साठी या इशिका 11 आणि सिल्वर स्टार अर्नाळा संघ आपणास विनंती करतो, आपण आमच्या मुख्य व्यासपीठाच्या अगदी खाली जिथे आमची कमिटी आहे तिथे आपण या, स्लॉग स्वीपचा फटका अगदी प्रॉपरली टायमिंग टेक्निक मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना चेंडू सीमा पार आउट ऑफ द पार्क, यूज इट मॅक्झिमम। टाइमिंग इथे मात्र बॅट्समॅनच्या माध्यमातून आपण पाहतात, सध्या मैदानाच्या आतमध्ये मोनू मैदानाच्या आतमध्ये आज खऱ्या अर्थाने दाखवत असताना, आकुर्दाब्याचा बॉल, स्क्वेअर कटचा फटका, क्षेत्ररक्षक तिथे थोडासा मात्र झुकतोय, चेंडू सीमारेषा पार, आणखीन एक स्क्वेअर कटचा अप्रतिम दर्जेदार फटका, चेंडू सीमा पार चौकार। मैदानाच्या आत मध्ये संपलाय पहिल्या षटकामध्ये धाव संख्या धावफलकावरती लगावली जात असताना आपण पाहता 17 धावा, जरी सर काय वाटतंय पहिल्या षटकामध्ये तब्बल धाव संख्या 17 धावा कुठल्या गेल्यात? सही का धनंजय, यहाँ पर कल्याण टीम की बात की जाए तो एक अच्छी बल्लेबाजी और अच्छी शुरुआत देखने को मिलती हुई, जिसमें एक सिक्सर और 2 चौके देखने को मिले, लाजवाब यहाँ पर फील्डिंग थोड़ी सी खराब हुई, दोनों खिलाड़ी को चिरती हुई गेंद बाउंड्री लाइन के बाहर और एक सिक्सर देखने को मिलता हुआ। योगेश अगली गेंद खेलते यार, गेंदबाजी पर बॉलर सर, शॉर्ट गिनती ऑन साइड खेलना चाहते हैं, बैट का किनारा लगाने हम पर करेंगे, गेंद थर्ड मैन क्षेत्र में जाते हुए पॉइंट के खिलाड़ी जाकर उस गेंद को कलेक्ट कर पाते, एक रन आसानी से पूरा होता हुआ, एक रन के साथ रन संख्या में बढ़ोतरी, रन संख्या जा पहुंचते हुए 18 रनों पर बिना कोई नुकसान के कल्याण इलेवन टीम की अमय गेंदबाजी करने के लिए तैयार। दूसरी ओवर की पहली गेंद आपने फेंकी मगर दूसरी गेंद कौन से अंदाज में होगी, अब मोनू क्या बल्लेबाजी कर रहे हैं धनंजय पाटिल, बेहतरीन एक सिक्सर और 2 चौके लगाकर क्या कहना चाहिए बीसीसी कल्याण संघाच्या माध्यमातून का आज मी या भरपूर मोठा प्रवास म्हणजे कल्याण तू विरार प्रवास करून नारंगीच्या ऐतिहासिक मैदानावरती का खेळण्यासाठी आलाय हे दाखवत असताना, आकुर टप्प्याचा बॉल होता, चेंडू मात्र सरळ यष्ट्यांच्या वरून निघून जातोय, जरी सर विचार केला ना तर थोडेसे बॅट्समॅन शफल होत आहेत, चौथ्या पाचव्या स्टंपच्या बाहेरून खेळण्याचा प्रयत्न करतात आणि प्रॉपरली बॅट मध्ये चेंडू व्यवस्थित कन्वर्ट होत नाही। सही का सर जी, अमय की भी तारीफ करनी होगी, ऑफ स्टंप पर बल्लेबाज आए थे मगर गेंद लेग स्टंप पर रखी थी और गेंद विकेट के ऊपर से मंडलाती हुई डॉट गेंद, अच्छी गेंदबाजी अमय द्वारा मोनू के लिए आती हुई, अमय पुनः एकदा राइट आर्म ओवर द विकेट ने प्रॉपरली टाइमिंग चांगला आहे, बॉलला भिरकावलाय, बॉल सरळ आउट ऑफ द पार्क, आणखीन एक दर्जेदार षटकार 6 रन।
संख्या धावपळकावरती आपण पाहिली तर लगावली जात असताना 24 धावा. आणि सर विचार केला तर आतापर्यंत तीन चेंडू मध्ये मैदानाच्या आत मध्ये आपण पाहिलं ना तर अमेय्य वरती चढवले जाणारे हे हल्ले मैदानाच्या आत मध्ये सध्या पाहायला भेटतात. आणि मोनूची बॅट मैदानाच्या आत मध्ये अगदी तलपली गेले. आकृत्याचा बॉल होता पुल करण्याचा प्रयत्न इथे बॅट्समॅन थोडेसे कमी पडताना. आणि अजय सर एक गोष्ट जर इथे पाहिली असेल तुम्ही मोनू ज्याप्रमाणे शॉर्ट डिलिव्हरी करतो ज्याप्रमाणे शॉर्ट डिलिव्हरीला थोडस खेळण्यामध्ये कुठेतरी कमी पडतोय ज्याप्रमाणे समोर चेंडू हाताला ना त्यावेळी षटकार लागलाय ज्या ज्या वेळी आकृत्याची गोलंदाजी केलाय ना त्यावेळी मोनू थोडासा कमी पडताना पाहायला भेटतोय. सही का सर जी आपने वाकई में शॉर्ट गेंद पर बल्लेबाज बीट होते हुए नजर आया. सामने की गेंद को बेहतरीन अंदाज में खेल रहे हैं. अगली गेंद अमय की इस मैदान पर मोनू के लिए देखने को मिल जाएगी. राइट हैंडर से गेंदबाजी करने के तैयार अमय मोनू के लिए शॉर्ट गेंद पुल कर दिया ऑन साइड स्क्वायर की गेंद जाती हुई जब तक इनको फील किया जाएगा. एक रन आसान से पूरा था और दूसरे रन की मांग है मगर एक ही रन से संतोष होंगे दोनों खिलाड़ी. इस एक रन के साथ रन संख्या में बढ़ती रन संख्या 25 रनों पर जाती हुई दूसरे ओवर की आखिरी गेंद आना बाकी रहेगी अमय द्वारा. मगर अमय थोड़े से महंगे नहीं साबित हुए मगर अच्छी गेंदबाजी इस मैदान पर एक सिक्सर देखने को मिला. पहली गेंद एक रन दूसरी गेंद डॉट तीसरी गेंद पर सिक्सर चौथी गेंद लगातार डॉट और पांचवी गेंद पर सिंगल देखने को मिलता हुआ. धनंजय क्या कहना चाहेंगे 7 गेंदों का खेल अभी भी आना बाकी है बीसीसी कल्याण 11 टीम के लिए. अगदी बीसीसी कल्याण संघाचा जर विचार केला ना तर सर्व काही व्यवस्थित सुरू आहे म्हणजे बॅटिंग देखील व्यवस्थित सुरू आहे. शेवटचा बॉल आकृत्याचा बॉल होता चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक अगदी चांगला झेलचिपट्टी पद असताना आपल्याला पाहायला भेटतोय. आणि पहिला ब्रेक थ्रू ज्या ब्रेक थ्रूची जर सर गरज होती ना तो विकेट मात्र मैदानाच्या बाहेर जात असताना आपल्याला पाहायला भेटतात. धावपळकावरती धावा लगावल्या गेल्या 25 धावा एक विकेटचं पतन मात्र झालंय. एक छोटासा ब्रेक घेऊया या मॅच कडे आपण जरूर येणार आहोत मात्र एका ब्रेक नंतर श्रीकडे आपण वळतोय. आणि टॉस साठी दोन कॅप्टन देखील तिथे येतील सिल्वर स्टार अर्नाळा आणि ईशिका 11. मी म्हणेन ना की या गोलंदाजाने कमबॅक केलाय कारण की ज्या वेळी तिसऱ्या चेंडूवरती त्याच्या षटकार आला त्यानंतर स्वतःला इम्प्रूव्ह स्वतःला सिद्ध करत असताना दाखवून दिलंय की मी देखील या नारंगीच्या मैदानावरती आज खऱ्या अर्थानं गोलंदाजी करतोय. आणि गोलंदाजी करत असताना त्याने त्याची स्वतःची सिद्धता मैदानाच्या आतमध्ये आज सिद्ध केलंय. धावपळकावरती 2 ओव्हरचा खेळ संपलाय 25 धावा आपण पाहत आहेत. डीबीएनची संपूर्ण टीम सध्या आपण पाहत आहेत या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण पोहोचवत असताना. कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये आपण पाहत आहेत हरीश जी आहेत जे कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये नेहमीच त्यांच्या चेहऱ्यावरती स्माईल आम्ही पाहिली ना सर नावाने प्रसिद्ध आहेत. स्माईल त्यांची खूप गोड असते आणि सध्या ते आपल्याला पाहायला देखील भेटतात. शेवटचं षटक मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहेत. पहिला बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न अगदी आपण पाहत आहात कार्पेटच्या माध्यमातून ड्राईव्ह केलाय विपुलला आपण पाहत आहात. सध्या एक धाव तिथे कंप्लीट दुसऱ्या रनचा प्रयत्न दुसरी धाव इथे मात्र कंप्लीट होत असताना आपल्याला पाहायला भेटतंय. आणि धावसंख्या धावपळक्यावरती जाऊन पोहोचले असताना 27 रन. जर सर काय वाटतंय धावपळक्यावरती 27 धावा लगावल्या गेल्यात सिल्वर स्टार आणि गण्या 11 सिल्वर स्टार अर्नाळा आणि गण्या 11 दोन्ही संघाचे कॅप्टन. आपण टॉस साठी या राईट हॅम ओव्हर द विकेट ने गोलंदाज सज्ज होईल उडवण्याचा प्रयत्न चेंडू आपण पाहत आहेत. लोवर फुलटस घेऊन खेळून काढलाय अमेय आहे अमेयच्या मात्र डोक्यावरून चेंडू सरळ सीमारेषा पार येतोय दर्जेदार चौकार. क्या बल्लेबाजी मोनू द्वारा देखने को मिलती हुई रन संख्या 31 बीसीसी 11 कल्याण या संघा बात हो. अगली गेंद बेहतरीन बड़ा शॉट ऑन साइड पर गेंद हवा में है खिलाड़ी वहां पर तैनात है मगर खिलाड़ी को बन जाएंगे दर्शक दर्शक बन गए दीवाने. लाजवाब शॉट मोनू के बैट से आता हुआ और एक संगीत मैदान पर आता हुआ कमांड डीजे मी म्हणतोय ना जर सर एक गोष्ट सातत्याने म्हणतोय सध्या आपण टॉस देखील करतोय शेवटचे अजूनही आपण पाहिलं तर 3 चेंडू मैदानाच्या आतमध्ये ना बाकी आहेत. रेटम ओव्हर द विकेट ने गोलंदाज बनत असं जे होईल फटका चांगला आहे प्रॉपरली टायमिंग देखील चांगला आणखीन एक दर्जेदार फटका चेंडू सीमा पार षटकार सहारन. आदरणीय सन्माननीय सदानंदजी पाटील साहेबांच्या शुभ असे आपण सध्या
नानी फिकीचा कॉल देखील करतात. दोन संघाचे कॅप्टन गण्या इलेव्हन एका बाजूला आहेत, एका बाजूला सिल्वर स्टार अर्नाळा. या दोन संघादरम्यान सध्या टॉस करत असताना आदरणीय सदानंदजी पाटील साहेब यांच्या शुभ असे आपण हा टॉस करतोय आणि टॉस जिंकलाय सिल्वर स्टार अर्नाळा टीमनं. प्रथमतः नाणे फेकीचा कॉल जिंकलाय. फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅटची हलकीशी एज, विकेट किपर विकीने हा चांगला जेल टिपलाय आणि आणखीन एका विकेटचं पतन होत असताना आपल्याला पाहायला भेटतायत. धावपळकावरती धावा सध्या आपण पाहिलं तर लगावल्या जात असताना 43 रन विकेटचं पतन, दुसरा धक्का गॉन. रमीजी मंगेला सर आपण पाहतात सध्या आमच्या मुख्य व्यासपीठावरती, जिथे आपण पाहतात सध्या स्कोररचं काम करत असताना आपल्याला पाहायला पडतात. आणि जर सर गुणलेखक देखील खूप महत्वाचा असतो आणि एकदा मोनूसाठी जोरदार टाळे येऊ द्यात, कारण की त्याने 41 धाव्यांचा एक बहारदार खेळ खेळलाय. अगदी अर्धशतकापासून तो 9 धावा दूर राहिला आणि टीमची टोटल धावसंख्या आपण पाहिली तर धावपळकावरती 43 रन ओव्हर द विकेटने. शेबटचा बॉल आपण पाहतात खेळण्याचा प्रयत्न, सरळ बॅटने अगदी झालाय. क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑनला केतन, आपण इथे पाहू शकतात एक धाव कंप्लीट होत असताना पाहायला भेटतायत. एक धाव येत आहे आणि एका धावेने धाव दोन धाव येत आहेत आणि दोन धावेने धावसंख्या आपण पाहिलं तर लगावल्या जात असताना सध्या निखिलला आपण पाहिलं 45 धावा आपल्याला पाहायला भेटतात. 45 तीन षटकामध्ये 45 धावा लगावल्यात आणि विजयासाठी आपण पाहिलं तर 46 धावांचं लक्ष आहे. जर सर एक मोठं लक्ष म्हणता येईल, मात्र या मैदानावरती जर पाहिलं ना तर पहिल्या सत्रामध्ये ज्या 45 धावा बनवल्या गेल्यात ना, 46 धावा बनवण्याचं तुमच्यामध्ये ताकद तुमच्यामध्ये धैर्य असायला हवं ते मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटेल का, ह्यासाठी आपण चर्चा जरूर करूयात. मात्र एक छोटासा ब्रेक घेऊया जिथे डीजे ऑपरेटर सध्या आमचे श्री रेडी आहेत, त्यांच्या एका मधुर गीताकडे आपण जातोय आणि पुन्हा एकदा येतोय या मैदानाच्या दिशेने जिथे सुरू आहे नारंगगिरी ग्रामस्थ क्रीडा मंडळाच्या वतीने पाटील परिवारातर्फे पुरस्कृत केलेली स्पर्धा आपण पाहत आहेत. डीजे मैदान पर ताबा ले ले बहुत मुकाबले आने बाकी रहेंगे. लाजवाब बल्लेबाजी मनु द्वारा 41 रनों की पारी खेली अपनी टीम के लिए और यहां पर 46 रनों का लक्ष्य रखा है 46 रनों का. इस मैदान पर देखना होगा आप कौन से अंदाज में इस मैदान पर बल्लेबाजी होगी और गेंदबाजी का नजारा कौन से अंदाज में पेश किया जाएगा, मगर जवाब देना होगा. ईट का जवाब, पत्थर से गेंद का जवाब बल्ले से इस मैदान पर देना होगा आदर्श इलेवन टीम के लिए. मगर यहाँ पर आदर्श इलेवन टीम के थोड़ी सी गेंदबाजी में दिक्कतें आई, फील्डिंग की थोड़ी सी खराब हमें देखने को मिली, मगर अब इस मैदान पर बल्लेबाजी करके अपना जलवा दिखाना होगा. बीसीसी कल्याण टीम बहुत दूर से आई, उनका भी हम दिल के गले से इस्तकबाल करते हैं, स्वागत करते हैं. सलामी जोड़ी मैदान पर दोनों संघ विनंती, अपना एक एक राखोड़ खेळ आमच्या समालोचन पेक्षा मध्ये पाठवून द्या अशी तुम्हाला विनंती करतोय. दुपारी ज्या क्षेत्रामध्ये आलेल्या प्रेक्षकांना आलेल्या पाहुण्यांचा मनपूर्वक अधिकाधिक स्वागत. नक्कीच, आणखीन एक स्पर्धा जरीमरी चषक 2022 ग्रामस्थ मंडळ डोली आयोजित, आपण ती जरीमरी चषक 2022 पाहणार आहात. 9, 10, 11, 12, 13 फेब्रुवारी या दिवशी आपण ती स्पर्धा पाहणार आहात. प्रथम पारितोषिक 51,000 आकर्षक चषक, द्वितीय पारितोषिक 25,000 आकर्षक चषक, तृतीय पारितोषिक 11,111, चतुर्थ पारितोषिक 11,111 हे आपल्याला पारितोषिक पाहायला भेटतील. आणि ती स्पर्धा खास करून डोलीच्या गावामध्ये आपल्याला पाहायला भेटतात. अजय वैती, त्यानंतर आपण पाहिलं तर भावेश, त्यानंतर एका बाजूला कैलास किने असेल, हितेश टांडील असेल, दीपक वैती असेल, या सर्वांच्या माध्यमातून आपण ती स्पर्धा रुपेश टांडील यांच्या माध्यमातून आपण त्या डोलीच्या गावामध्ये पाहणार आहात. अगदी आपल्या देखील मी मनापासून आभार व्यक्त करतात अजयजी वैती. मॅचच्या दिशेने वळतो जिथे महत्वाचा मॅच रंगतोय, लक्ष आहे 46 रनचं. जरी सर काय वाटतंय, 46 कंप्लीट होतील का? सर जी यहाँ पर तो होनी भी चाहिए, इरादे पक्ष होनी चाहिए कि मैं कर सकता हूँ, मेरे पास क्षमता है, ताकत है, मगर देखना होगा गेंदबाज कौन से अंदाज से गेंदबाजी करेंगे. सलामी जोड़ी मैदान पर देखने को मिल रही है, हम एक तरफ देखने को मिल जाएंगे तो सौरभ लॉन्ग स्ट्राइक पर देखने को मिल जाएंगे. मोनू की बेहतरीन गेंद दी, ब्लॉकर में से खोद के निकाला गेंद आउट साइड लॉन्गर पर आती हुई, जब तक गेंद को फील किया जाएगा जिन्होंने आज के दिन इस मैदान पर क्या बल्लेबाजी का. और कल के दिन धनंजय बात की जाए तो एक खिलाड़ी के 50 रन भी इस मैदान पर देखने को मिले, क्या बल्लेबाजी का जलवा देखने को मिलता.
यही तो नारंगी की इतिहासी मैदान पर एक बड़ी टूर्नामेंट और उसमें बल्लेबाज अपना प्रदर्शन दिखाते हुए क्या नक्कीच एक विचार देखील आपण केला नसेल की या तीन षटकांच्या फास्टेस्ट क्रिकेट मध्ये अर्धशतक देखील या मैदानावरती कंप्लीट होईल. प्रथमेश ठाकरेचा आपण कालच्या दिवसामध्ये दरारा या मैदानावरती जरूर पाहिला. पहिल्या दिवसामध्ये आपण पाहिलं हर्षद मेमन उर्फ होंडोसा, मात्र दरारा या मैदानावरती फैजान मेमनचा दरारा आपल्याला या मैदानावरती पाहायला भेटला. इथे ओव्हर थ्रोचा मात्र मारा होत असताना आपल्याला पाहायला भेटतात. आणि सध्या आपण पाहिलं तर मैदानामध्ये तीन धावा इथे मात्र कंप्लीट होत असताना पाहायला भेटतात. जैन सर कुठलीही धावसंख्या मोठी नाही आणि क्रिकेटचा एक असा खेळ आहे ना की ज्यामध्ये सातत्याने परिवर्तन होतंय. मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला परिवर्तन करायला हवं. जर समोरचा संघ 45 धावा बनवतोय ना तर 46 धावा बनवण्याची तुमच्याकडे ताकद असायला हवी. समोरच्या संघाने 45 धावा बनवण्यासाठी जर षटकार खेळले असेल ना तर तुम्हाला देखील मोठे फटके खेळावे लागतील. आकुर धब्याचा बॉल आहे, शॉट आर्म पुल करण्याचा प्रयत्न, फाइन मध्ये क्षेत्ररक्षक, अगदी त्याच्या हातामधून हा झेल निसटला गेलाय. धावसंख्या एक ने पुढे जाऊन पोहोचले असताना आपण पाहतात 5 रन. जैर सर मैदानाच्या आतमध्ये नेहमीच म्हणतात ना की क्रिकेटमध्ये कॅचेस विन द मॅचेस, पकडो कॅचर जितो मॅच, हे समीकरण वापरलं जात नाही. ही झेल ड्रॉप झालाय, मात्र येणाऱ्या कालावधीमध्ये ह्या झेलचं रूपांतर फलंदाज मोठ्या रूपात फटक्यामध्ये करतोय का हे देखील पाहण्यासारखं असेल. सही का सर जी आपने इस मैदान पर क्या छूटा है, मैच नहीं छूटना चाहिए. अगली गेंद इस मैदान पर देखने को मिल जाएगी. राइट राउंड विकेट, बहुत बेहतरीन गेंद थी, गेंद बाजू से निकलते हुए ऑफ स्टंप के और लाजवाब गेंदबाजी का नजारा पेश होता हुआ गेंदबाजों के द्वारा. बाल बाल बचे सोनू उस मैदान पर, मगर अब इस मैदान पर रन संख्या की बात की जाए तो 6 रन 5 रन स्कोरबोर्ड पर लगे हैं, मगर बहुत ही बड़ा लक्ष्य है, अभी भी 41 रनों को पूरा करना है. गेंदों की बात की जाए तो 14 गेंदों का खेल मैदान पर आना बाकी है. आदेश 11 टीम के लिए बेहतरीन बल्लेबाजी की बीसीसी कल्याण 11 टीम के बल्लेबाजों ने. अगली गेंद खेले तैयार बल्लेबाज, शॉर्ट गेंद स्ट्रेट ड्राइव खेला, गेंद लॉन्ग ऑन रीजन पर आती हुई जमीन की कैच करते हुए गेंद को फील किया जाएगा थोड़ी सी मिसफील होते हुई और 2 रन आसानी से पूरे किए जाएंगे दोनों बल्लेबाजों के द्वारा. इस 2 रन के साथ रन संख्या जा पहुंचती हुई 7 रनों पर बिना कोई नुकसान के आदेश 11 टीम की. नक्की सर एक गोष्ट अशी महत्त्वाची आहे की आपण ज्यावेळी विरार ग्रामीण प्रीमियर लीग पाहिली होती अजित इंटरप्राइजेसचा संघ, त्यावेळी सौरभला पण रमेश सरांच्या संघामध्ये पाहिलं होतं, त्यांचं देखील लक्ष सौरभ वरती आहे. सध्या मैदानाच्या आतमध्ये बिरकावण्याचा प्रयत्न, मिस्टॅमिंग स्ट्रोक झालाय, बॉल हवेमध्ये, क्षेत्ररक्षक येतात चेंडूवरती, कुठलीही चुकी होणार नाही, विकेटचं पतन, पहिला मोठा धक्का लागतोय कारण की सौरभ पाटीलच्या स्वरूपाने हा बसतोय क्रमांक पहिला धक्का, विकेट गॉन. आपण ती स्पर्धा पाहणार आहोत जैर सर. त्यानंतर आणखीन एक स्पर्धा म्हणजे आपण पाहतात नारंगी चॅम्पियन ट्रॉफी, ती देखील आपण लवकरच आपल्या भेटीला येते, ती देखील आपण स्पर्धा पाहणार आहात. न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकता सध्या दाखल झाल्यात, आपल्याला पाहायला भेटेल निखिल आणि केतनला. जर पाहिलं तर हराम ऍक्शन सेम आहे, त्या कारणामुळे आपण पाहता सध्या मैदानाच्या आतमध्ये निखिल आलाय. निखिलचा देखील रेकॉर्ड आपण पाहिला तर अगदी चांगला आहे, मात्र आज खऱ्या अर्थानं मैदानाच्या आतमध्ये त्याला देखील बॅटिंग करायची आहे. गोलंदाज सज्ज होत असताना पहिला बॉल अक्रॉस द बॅट ने बॉलला फेकून दिलाय, चेंडू आउट ऑफ द पार्क, निखिलचा हात दाडारा मैदानाच्या आतमध्ये पहिल्या बॉल वरती, मॅक्झिमम यूज इट सारन. नावाचा वादळ मैदानाच्या आतमध्ये थरारतय आणि खऱ्या अर्थानं फणसफडासाठी संघातील एक महत्वाची गोष्ट आहे. षटकातील पुढील बॉल निखिल साठी, पुन्हा एकदा आकुर धब्याचा बॉल होता, पुल करण्याचा प्रयत्न, मिस्टॅमिंग स्ट्रोक जरूर होता, फाईन मध्ये मात्र क्षेत्ररक्षकाने अगदी चांगला झेल टिपलाय, विकेटचं पतन, आणखीन एक धक्का लागतोय. डीजे मी आपल्याला थांबवतोय कारण की ज्याप्रमाणे आपण पाहिलं तर जे जे संघ दाखल झाला त्या सर्व संघांना विनंती करतोय की आपली उपस्थिती दर्शवा, कारण की जयदी सर एक वेल आहे, त्या वेळेच्या अगदी आपल्याला बरोबर टायमावरती यावं लागेल. जर त्या वेळेच्या आपण थोडंसं लेट झालं तर तिथून मात्र सर्व संघांसाठी प्रवेश बंद करण्यात येईल, ही माहिती आमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न होतोय. आणि आणखीन एक महत्वाची गोष्ट मी सातत्याने म्हणतोय की ज्याप्रमाणे या स्पर्धेमध्ये ही स्पर्धा 7 दिवस आहे, त्यामुळे एकदा जो खेळलेला खेळाडू आहे तो एकाच संघामध्ये खेळू शकतोय आणि तो दुसऱ्यांदा कुठल्याही संघामध्ये खेळता येणार नाही याची सर्व संघांनी नोंद घ्या, याची सर्व खेळाडूंनी नोंद घ्या. गोलंदाज सज्ज होत असताना पुन्हा एकदा जीत,
चांगला बॉल आपल्याला पाहायला भेटतोय. चेंडू मात्र पडल्यानंतर सरळ यशरांच्या वरून निघून जातोय. निर्धाव चेंडूची समाप्ती आपल्याला पाहायला भेटतायत. न्यू बॅट्समॅन सध्या मैदानाच्या आतमध्ये विकी पाटील आपण पाहत आहेत. एका बाजूला बॅट्समॅन आपण पाहिलं तर आपण निखिलला लवकर बाद होताना पाहिलं. एक षटकार त्याने जरूर कळला. जबाबदारी अमय्यावरती आहे. अमय्याला बॅटिंग करावी लागेल संघासाठी. लक्ष आहे 46 रनच. जीत पुन्हा एकदा जी सहा बॉल आपण पाहतात. कार्पेटच्या माध्यमातून चेंडूला ड्राईव्ह केला. क्षेत्ररक्षक अगदी मिडविकेटला आपण पाहतात. फिल्डिंग करत असताना एकच धाव आपल्याला पाहायला भेटतात आणि एका धावेने स्ट्राईक रोटेट करत असताना धावसंख्या धावफलकावरती सध्या लगावली जात असताना 14 रन. जरी सर काय वाटतंय ज्याप्रमाणे 46 लक्ष होतं धावफलकावरती धावा आहेत 14 8 बॉल आणि 8 बॉल मध्ये अजूनही आपण पाहिलं तर 32-32 लक्ष. जर सर सही काय आपण आपले अगली गेंद खेळत आहे बल्लेबाज विकी. वो बेहतरीन गेंद थी. ब्लॉकर में गेंद थी. गेंद को फुल किया. जब तक गेंद को फिल करके थ्रो जाएगा देखना अंपायर का निर्णय का इंतजार. आसमान में उंगली उठी हुई और एक विकेट का पतन होता है. हमें को लौटना होगा डगआउट में. और एक विकेट के साथ ही इस मैदान पर रन संख्या की बात की जाए तो 14 रन बने हैं. अभी तो लक्ष्य बहुत दूर है. अभी भी इस मैदान पर बात की जाए तो गेंदें आने बाकी रहेगी 7 और 32 रनों की दरकार है. कम ऑन डीजे. चेंडू 7 चेंडू मध्ये विजयासाठी 32 धावांची गरज. जहीर सर स्वतःला पास लाईन म्हणणं खूप गरजेचं आहे. आय एम द बेस्ट. मी सर्वोत्कृष्ट आहे. आय कॅन डू इट. मी कुठलीही गोष्ट करू शकतोय. गॉड इज ऑलवेज विथ मी. देवाने मला लढण्यासाठी बनवलेलं आहे. टुडे इज माय डे. आजचा दिवस माझा आहे आणि आय एम द विनर. मी विजयी आहे. ज्यावेळी तुम्ही तुमच्यामध्ये स्वतःमध्ये हा पास लाईन आत्मसात कराल ना त्यावेळी तुम्ही चांगले क्रिकेटर म्हणून घोषित करण्यात येईल. 7 बॉल मध्ये 32. इथे आपण पाहतात एका रोज बॅटने खेळण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. पंचांकडे दाद तर मागितली गेली मात्र पंच दर्शवत असताना लेग बायच्या स्वरूपाने ही धाव आपल्याला पाहायला भेटतायत. आता येणारे बॉल आहेत 6 आणि 6 बॉल मध्ये विजयासाठी आपण पाहिलं तर 31 जमीनची गरज या मॅचला जिंकण्यासाठी. यानी की 6 बॉल मध्ये तुम्हाला 5 बिग हिट मैदानाच्या आतमध्ये खेळावे लागतील. घेऊया एक छोटासा ब्रेक. ऐकू एक सुमधुर संगीत आणि येऊयात मैदानाच्या आतमध्ये. सत्यवान सापने आपण पाहतात. न्यू बॅट्समॅन मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला विकी पाटीलला आपण सध्या मैदानाच्या आतमध्ये पाहतात. नेहमीच आपण आदर्श फणसफाडा संघाच्या माध्यमातून कर्णधार पद भूषवताना भरपूर वेळा विकी पाटीलला पाहिलंय. सौरभ पाटीलचा खेळ आपण भरपूर वेळा पाहिलाय. अमय्याला पाहिलंय. निखिलला पाहिलंय. मात्र जबाबदारी आहे सत्यवानवरती. सत्यवान मैदानाच्या आतमध्ये 6 बॉलमध्ये 31 गरज. 5 बिग हिट मैदानाच्या आतमध्ये खेळावं लागतील. आणि गोलंदाज येतोय रोहित. पहिला बॉल अगदी गतीमध्ये परिवर्तन. बॅटची हलकीशी एज आणि विकेट किपरने मात्र टिपलेली ही चांगली झेल आपल्याला पाहायला भेटतात. आता लक्ष आहे 5 बॉल आणि 5 बॉलमध्ये 31 रन. पाच चेंडू मध्ये 31 धावांची गरज. नेक्स्ट मॅच मैदानाच्या आत आपण पाहतायत. गण्या 11 संघ आपल्याला पाहायला भेटेल. दुसऱ्या बाजूला सिल्वर स्टार अर्नाळा संघ आपल्याला यानंतर मॅच खेळताना पाहायला भेटेल. जिथे सिल्वर स्टार अर्नाळा संघाने प्रथमतः नाणेफेकीचा कॉल जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय स्वीकारलाय. आणि बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर एका बाजूने गण्या 11 संघ मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला भेटेल. ओव्हर द विकेटने इथे क्लीन बोर्ड फर्निचर डिस्ट्रॉय. आणखीन एका खेळाडूचं पतन होत असताना आपण पाहत आहेत. सध्या मैदानाच्या बाहेर येत असताना आपण पाहतात विकेट गॉन. आणि पहिली स्पर्धा असताना त्यामुळे अनेक खेळाडूंचा विचार असतो की आम्ही या स्पर्धेमध्ये खेळायला हवं. म्हणजे नारंगीच्या मैदानावरती आम्ही खेळायला हवं आणि त्यासाठी स्पर्धा असे. म्हणजे सर्वाधिक जास्त संघ या स्पर्धेमध्ये खेळतात हा देखील एक रेकॉर्ड आहे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की दुसरी गोष्ट खेळाडूंना वाटतं की आम्ही कधीतरी नारंगीच्या मैदानावरती खेळायला हवं. त्यांचं स्वप्न खऱ्या अर्थानं आज मैदानाच्या आतमध्ये साकारलं जात आहे. 4 बॉलचा खेळ उर्वरित शेष आहेत. पहिल्या 2 बॉलवरती 2 विकेट जरूर प्राप्त झाल्या आहेत. या षटकातील हा 3रा बॉल हाताळण्यासाठी पुण्यात गोलंदाज. ओव्हर द विकेट.
ड्राइव केला हलक्या त्याने चेंडूला आपण पाहतायत कॉपी बुक स्टाइल ने करण्याचा प्रयत्न होतोय सध्या. एक रन कंप्लीट होत असताना आपण पाहतायत विपुल च्या बॅट मधून आपण सिंगल पाहतायत. धावपळकावरी धावा जर आपण पाहिलं तर लगावल्या जात असताना 16 लक्ष 46 होतं, एक मोठं लक्ष होतं. कारण की ज्याप्रमाणे आपण पाहता धावसंख्या मैदानावरती बनत नाहीत ती धावसंख्या उभारली प्रथमदा बॅटिंग करत असताना बीसीसी कल्याणनं. बिरकावण्याचा प्रयत्न हलका हवेमध्ये चेंडू आहे तिथे मात्र झेल ड्रॉप होतोय आणि विकी पाटीलला सध्या आपण पाहत आहेत इथे मात्र जीवनदान भेटत असताना धावसंख्या एक ने पुढे जाऊन पोहोचले असताना 17. या मॅच मध्ये पुन्हा पुन्हा एकदा आपण पाहिलं तर आपलं पूर्ण वर्चस्व गाजवत असताना बीसीसी कल्याण संघ. जर सर सही कहा था संजय, यहाँ पर अच्छी गेंदबाजी रोहित द्वारा देखने को मिलती हुई जिन्होंने बल्लेबाजी की और वहां पर इसने नहीं अब गेंदबाजी में भी अपना जलवा दिखाया. अब तो इशारा बाकी रही इस मैच में. लो फुट टॉस गेंद दी, गेंद को खेला कवर पर, गेंद हवा में कवर पर, खिलाड़ी तैनात है कैच बना पाएंगे और ये भी कैच ड्रॉप होता हुआ चले यहाँ पर और विकेट लेने में सफलता हासिल करते. दो गेंदों पर दो विकेट ली थी, दो कैच ड्रॉप हुए वरना चार विकेट उनके खाते में आ जाते. क्या कहेंगे धनंजय पाटील सर? नक्की थोड़ा सा रिलैक्स खिलाड़ू पाहायला भेटत कारण की ज्याप्रमाणे लक्ष्य होता ना 46 धावींचं धावपळकावरती रोखलं गेलं होतं अगदी दोन षटकांमध्ये. त्यानंतर रोहित आले, रोहितने आज बॅटिंगचं अगदी सर्वांची मन जिंकण्याचा प्रयत्न केला ज्याने 41 धावींची एक बहारदार खेळ खेळला. शेवटचा बॉल, शेवटच्या बॉल वरती फर्निचर डिस्ट्रॉय, आणखीन एक धक्का लागतोय आणि खऱ्या अर्थानं जर पाहिलं ना जहीर सर तर या रोहितनं देखील आजचा दिवस अगदी गाजवलाय. बॅटिंग करत असताना 41 धावींचा एक बहारदार खेळ, त्यानंतर बॉलिंग करत असताना 3 धावा देत त्याने महत्वाचे 3 गडी देखील टिपल्यात आणि रोहितनं अगदी चांगला खेळ करत असताना या मॅचला जिंकलंय. बीसीसी कल्याण टीम कॉंग्रॅच्युलेशन अँड वेल प्लेड. हार्ड लक बाय आदर्श फणसवाडा. आपण या स्पर्धेमध्ये सहभागी झालात त्याबद्दल पुन्हा एकदा नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळ नारंगी आणि पाटील परिवारातर्फे मी आपल्या मनापासून आभार व्यक्त करतोय. नेक्स्ट मॅचला सुरुवात होईल जिथे सिल्वर स्टार अर्नाळा प्रथमदा मैदानाच्या